हिंदू संस्कृतीमध्ये होळी या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपापसातील मतभेद विसरून राग द्वेष आणि मत्सर होळीमध्ये दहन करत एका नव्या पर्वाची सुरुवात होळीपासून होते. संपूर्ण देशामध्ये होळी हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो. आपल्या विदर्भामध्ये होळीमध्ये लाकडे पालापाचोळा आणि शेणापासून तयार केलेल्या शिंगोड्या किंवा चाकोल्या त्यामध्ये जाळल्या जातात. तेल्हारा तालुक्यातील अडगाव परिसरात लहान चिमुकले होळीच्या तयारीला लागले असून शेणापासून चाकोल्या बनवण्याचा उपक्रम सध्या हे चिमुकले करत आहेत. परिसरात सध्या होळीत जाळल्या जाणाऱ्या शेणामातीच्या चाकोल्या तयार करण्याची लगबग सध्या सुरू आहे. गुरांच्या शेणापासून सुंदर चाकोल्या तयार करतात. होळीपर्यंत त्या उन्हात सुकवून त्याची माड तयार करण्याची परंपरा ग्रामीण भागात आहे. या कामात ग्रामीण भागातील चिमुकली मुलं मुले आनंदाने गुंतली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये शहरी भागात या सणाचे स्वरूप पालटले असले तरी ग्रामीण भागात मात्र जुन्या परंपरेनुसारच होळीचा सण साजरा केला जातो. शेणामातीच्या विविध आकारातील चाकोल्या, एरंड्यांची झाडे, लाकडाचा वापर करून होळी पेटवण्याची परंपरा अजूनही ग्रामस्थ त्यांच्या तयारीला लागले आहेत. MCN न्यूज मराठी करिता दीपक रेडे, अडगाव.